पण ज्या विचार आपल्याला पटत तुम्हाला सगळ्यांना माहीत त्याबरोबर त्यांच्याबरोबर राहायचं ते दुःख कशी होत. त्यासाठी फुकटपणे सांगितलं की हे तो माणूस एक व्यक्ती म्हणून मोदी नरेंद्र मोदी एक व्यक्ती म्हणून विचार केला तर बघा ना बारकावे हे ते सगळं हे ते गोर गरीब हे ते दुर्लक्षित दुर्गम भागाचा विचार इकडं तिकडं. आज मला सांगायला की वेगवेगळ्या संपूर्ण म्हणजे ठिकाणी जात असताना लोकांनी अनेक लोकांनी टीका केली. टीका काय केली तर मोदीजी काय संपूर्ण त्यांचा फॉरेनला जायचं त्यांना इकडे जायचंय परदेशात जायचंय त्या प्रवासावर तीव्रते पैसे खर्च केले असं नाही. एक प्रकारचं जेव्हा आपण आपलं कम्युनिकेशन वाढतो संवाद वाढतो संवाद वाढल्यानंतर इलेक्शन हे होतात आणि आज संपूर्ण जगभरात जर आपण पाहिलं तर संपूर्ण जगभरात आज जेवढे लोक जोडले गेलेच आहे जगभरातले लोक कारण नसताना हे काही सल्ला काही काही मतदान आपल्याला करायचं नाही किंवा आपलं मतदान त्यांना होणार नाही. आज ते लोक सुद्धा तुम्ही विचार केला ते लोक काय एवढं विचार करतात बाबा हा माणूस ही पार्टी ही पार्टी काय पार्टीचा संदेश काय मला सांगा ना. वन फॅमिली वन अर्थ वन फॅमिली आणि सगळं वन थॉट प्रोसेस सगळं आज मला सांगा ना हे काय फार म्हणजे बॉक्सचा विचार नाही प्रत्येकाच्या मनात तो असतो मांडणी केली त्याच्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या देशांना जोडण्याचं काम केलं हेच त्याचे. आज ज्यावेळेची टीका करत होते की मोदीजी कारण असताना काय देशाच्या खजिन्याची उदळपट्टी करत होते. आज तुम्ही बघा इन्फ्रास्ट्रक्चर असेल हे असेल ते असेल वेगवेगळ्या क्षेत्रांनी कला क्रीडा आज मला सांगा ना याच्यापूर्वी मला आपण उत्तर पाहिलं क्रीडाच्या बाबतीत मी खास म्हणतो मला आवड आहे म्हणून सांगतो मला सांगा या ऑलिम्पिक्सला आपली टीम जाईल. आज छोटे छोटे देश कॅमरून सारखे चोवीस लोक जायचे तीन चार बॅट्समॅन आपली म्हणजे भरमसाठ जायची एकदा सुद्धा आल्या तिकडे एखादा मिळालं तर आपण पिपाने पिपाने लावून संपूर्ण ढोल बिल संपूर्ण काय फायदा. आज बघा ना प्रत्येक सुवर्ण पदक हे जे मिळतात त्याच्यात पहिलं राजकारण होतं आता कुठल्याही प्रकारचं राजकारण प्रत्येक वेळेस सांगितलं जातं की राजकारण केलं जातं. आज मला सांगा ना हे सर्व धर्म समभाव छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना होती. आज मला सांगा ना प्रत्येक जाती धर्माचा आदर केला जातो प्रत्येकाच्या बाबतीत आदर करतो जसं आणि शेवटी देव कुठला जरी असला तरी मार्ग वेगळे असतात पण एंड तर तिथंच आहे ना. आज मला सांगा आता राम मंदिराचं काम चालू तर ते काम आज मला सांगा की एकतर केलं म्हणण्यापेक्षा व्हायलाच पाहिजे. आता कोण म्हणते की हे झालं ते झालं ते नाही बघा तुम्ही जेवढं तुम्ही त्याच्यावर करता ते तुम्ही जेवढा हे कराल विचार म्हणजे मतभेद करायचं थोडंच आहे पण तुम्ही विचार करा की प्रत्येक आज जे जे मुस्लिम समाज आहे त्या मुस्लिम समाजाचा आदर केला जातो. आज जे परकीय लोकांनी मुघलांनी जे अतिक्रमण केलं असलं गेलं तसं तुम्ही क्षमा करू शकता म्हणजे कुठल्या ह्याचेच नसते आणि अतिरेकांच्या बाबतीत कोणाचे नसते हे आता किती म्हणजे अनेक सेवते बोलण्यासारखं भरपूर आहे. थोडं सांगतो की आज खरं त्याच्याला एक चांगलं नेतृत्व भेटले त्यांना दीर्घ आयुष्य लाभो खूप आणि म्हणा त्यावेळेस मी त्यांना तासाला जिथे भेट घेतली त्यावेळेस
असं एवढे बारकावे मराठा आरक्षणाचा विषय मी सांगितला ते विषय की सगळ्यांना कसं आरक्षण दिसू पण या त्या करता जी साधी जी संस्था आहे त्यासाठी जास्तीत जास्त फंड आपण द्यावं त्याच्या माध्यमातून मुलांनी शिकावं स्वतःचं स्वावलंबी स्वतःचा उद्योग निर्माण करावे त्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार सुद्धा मिळवण्यापेक्षा अनेकांना रोजगार मिळवून देण्याचं काम करावं असं भरपूर मार्ग घेतले पण खरोखर आज मुलांना आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती वाढ व्हावी आणि जास्तीत जास्त वाढ झाल्यानंतर मुलं शिकले पाहिजे प्रत्येकाने मला सांगितलं गप्पाने सरपंच पदाचा पण राजीनामा निवडून आलेला खासदार शेवटचे 3 महिन्यात कोणी पण दिलं पहिल्या 3 महिन्यात दिलं असेल त्याचं मूळ कारण तुम्ही लक्षात माझी नाव सांगतो त्यांच्या विचाराशी जो तुमच्या आचरणा सांगतो त्यांच्याशी मी सहमत मी कधीही मी बेस्ट पॉलिटिक्स होती विषय माझा कधी बाकीचं काय नाही राजकारण कधी केलं नाही कधी करणार नाही केलं तर समाज करा लोकांचं हित त्याच्यात जोपासलं जातं केलं पाहिजे त्या अनुषंगाने माझा नेहमीच प्रयत्न आणि मग अनेकांनी मागितली पण या विचार आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहित त्या बरोबर त्यांच्या बरोबर राहायचं ते हुकू कशी होत मला जे आवडत नाही त्या गोष्टी आवडत नाही मला सगळ्यांना माहित आहे संपूर्ण सगळ्यांना मीडियाला ज्या ज्या वेळेस कधी गोष्टी मला ज्या मनाला पटत नाही त्यास मी उघडपणे सांगितलं की हे बरोबर नाही चुकीच प्रत्येक वेळेस त्यासाठी बाहेर बडी पट्टी आहे ऐसा नाही येतात मी किसी को कम नाही देखना चाहतो लेकिन जो गलत अगर मैं भी अगर गलत तो मुझे भी शासन होना चाहिए क्योंकि लोकप्रतिनिधि या नात्याने जेव्हा लोक आपल्याला किंवा देतो तो एक फर्ज बनत आहे आपलं दायित्व की त्या लोकांच्या नजरेत आपण पडू नये जर लोकांच्या नजरेत पडणं एखाद्या वेळेस आपण निर्माण नाही केलं त्यावेळेस माणूस स्वतःच्या नजरेत उदयनराजे लोकसभेला उभा राहणार कारण काय झालं की बाकीच्या सगळ्यांनी स्वतःची इच्छा व्यक्त केली पण अजून स्वतः उदयनराजेने काही इच्छा व्यक्त केली